एका दुकानात एक ग्राहक पळत पळत येतो. मालक मालक, मला पटकन एक मोठी मच्छरदाणी द्या, मला ट्रेन पकडायची आहे, मला ट्रेन पकडायची आहे. माफ करा साहेब, आमच्याकडे ट्रेन पकडण्या एवढी मोठी मच्छरदाणी नाहीये. नमस्कार, मी स्वरूपानंद भोसले आपल्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. अंधारातले काजवे तुम्ही प्रकाशावरती रुसा, रडा मुलांनो रडा. लक्षात आलंच असेल आजचा आपला कार्यक्रम हास्य विनोदांनी भरलेला असेल. तुम्हा सर्वांना विनंती, आमचा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही. चला तर मग उशीर न करता सुरू करूयात. चेक नाक्यावर पोलीस इन्स्पेक्टर चेकिंग करत असतात. तिथे भुळ्या भापड्या चेहऱ्याचा एक व्यक्ती असतो. त्याला ते विचारतात, इस बॅग में क्या है? तुम्हाला माहितच असेल खाकी ड्रेसला सर्वजण घाबरतात, तसच तोही. बताते हैं साहब, बताते हैं. तो अजून घाबरलेला पाहून पोलीस इन्स्पेक्टरच्या मनात लड्डू फुटतात. हा चोर माला सकट आता पकडला जाणार, माझ प्रमोशन नक्की होणार. इन्स्पेक्टर साहेब अधीरतेने चेहरा उघडतात. तुम्हाला ही धक्काच बसेल. अरे इसमें तो बटाटे हैं, इतने दिल से वही तो बता रहा था. इसमें बताते हैं साहब, बताते हैं. परवा एक न्यूज आली, मेडिकल दुकानदार चक्क बेशुद्ध पडले. त्यांना शुद्धीवर आल्यावर बेशुद्धीचं कारण विचारण्यात आलं. दिलेलं उत्तर आहे का? काय नाही हो, परवा दुकानी बसलो होतो तेव्हा एक महिला आली व म्हणाली, माझ्या साडीवर मॅचिंग होणारा अँटी कोरोना मास्क व हँड ग्लोव्स द्या. एक भाजी विक्रेता कांदा व बटाटे विकायला आलेला असतो. ओ काका, ओ काकू, ओ जी, कांदे घ्या कांदे, बटाटे घ्या बटाटे, 200 रुपये किलो, 200 रुपये किलो, 200 रुपये किलो. लॉकडाऊनच्या वेळेस कांदे बटाट्यांचा भाव आता 200 रुपये किलो झाला म्हणून सगळेजण घराच्या बाहेर निघतात. अरे बंटिया, थांब 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 थांब, अरे थांब 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 रे थांब, ए थांब रे थांब थांब. ओ भाजीवाले काका, थांबा थांबा थांबा. एक जण येतात व म्हणतात, गंप्या तिथे शेतकरी राब राब राबतो आणि त्यात अजून ते सरकार मुद्दाम शेतकऱ्याला रात्री लाईट देत. म्हणजे दिवसाही शेतकऱ्यांना काम करायचं आणि रात्री आणि यार्डात त्याचा माल कचऱ्याच्या भावात घेतात आणि तुम्ही मात्र इथे मालाला सोन्यासारखी किंमत लावून विकता. बर ते राहू दे, तुझ्या कांद्या बटाट्यांना तू काय सोन्याची पॉलिश केली आहे का काय बघू बरं. अहो काका, तसं बिसं काय नाही, पॉलिश वगैरे, हे कांदे बटाटे पतंजलीच्या शुद्ध तुपातले.
लाडू एक लाडू। शांत बसा शांत बसा शांत बसा। या पावसाळ्यात मुंग्या आणि माशा याच्यावर झडप घालतील। भूगोलाच्या शिक्षकांचा तास चालू झाला। शेवटच्या बेंचवर बसलेला मंग्या, सर 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 मी प्रश्न विचारू का? शिक्षक, विचार ना। मंग्या, असा कोणता तारा आहे जो की काही वर्ष जमिनीवर राहतो व नंतर आकाशात जातो? मला नाही बुवा आठवत, शिक्षक म्हणाले। पिंट्या म्हणाला, हो विचार ना। बंड्या म्हणाला, आपल्यापासून चंद्र लांब आहे का मुंबई लांब आहे? पिंट्या म्हणाला, हा मुंबई लांब आहे। पिंट्या म्हणाला। बंड्या म्हणाला, ते कसं काय? पिंट्या म्हणाला, त्याची दोन कारण आहेत। पहिलं कारण, तुला इथून चंद्र दिसतो ना रे? बंडा म्हणाल, हो दिसतो। आणि तुला इथून मुंबई दिसते का? बंडा म्हणाल, नाही बुवा। पिंट्या म्हणाला, अरे म्हणून तर मी म्हणतोय ना, आपल्याजवळ चंद्र आहे मुंबई नाही। आणि दुसरं कारण सांगू का? बंडा म्हणाल, हा सांग सांग ना। अरे मुंबईतल्या माणसांनी टॉर्च मारली तर ती आपले इथे पर्यंत येत नाही, बरोबर ना? हो येत नाही। पण चंद्रावरची माणसं आपल्याकडे टॉर्च मारतात, ती आपल्या पर्यंत येते, बरोबर की नाही? गजभाऊ बँकेत गेले, इकडे तिकडे बघत त्यांनी एक बोर्ड वाचला व जवळच्या बाकड्यात झोपून गेले। तिथे एक वॉचमॅन आला, ओ काका इथं कशाला झोपलात? अरे बाबा इथं लिहले ना, सोने पर लोन दिया जाएगा। सोने पर लोन दिया जाएगा। इन्स्पेक्टर साहेब ड्रायव्हरला म्हणाले, नदीत बस कशी पडली? ड्रायव्हर म्हणाला, मला माहित नाही साहेब, तू बस चालवत नव्हतास? ड्रायव्हर म्हणाला, साहेब कंडक्टरने आज सुट्टी घेतली होती म्हणून मी मागच्या प्रवाशांना तिकीट द्यायला गेलो होतो। गण्या एका लग्नात जेवत होता। बंड्या म्हणाला, अरे गण्या किती खाशील, एक तास झाला, तुझ पोट आहे का कलकोट आहे? गण्या म्हणाला, अरे मी पण कंटाळलोय, अजून 3 तास जेवायचा। काय 3 तास? गण्या म्हणाला, अरे ही बघ पत्रिका, जेवणाची वेळ 12 ते 4। कोरोनाच्या भीतीदायक वातावरणाला घाबरून एक व्यक्ती डॉक्टरांकडे जातो। डॉक्टर त्याला म्हणाले, जर तुम्ही गर्दीपासून दूर राहाल तर तुम्हाला हा आजार उद्भवणार नाही। रुग्ण म्हणाला, पण साहेब माझा व्यवसाय गर्दीतून फिरण्याचाच आहे। डॉक्टर म्हणाले, असा कोणता व्यवसाय करता तुम्ही? रुग्ण म्हणाला, डॉक्टर मी पॉकेट मार आहे। चिंगी बंड्याला म्हणाली, आपल्याला हवा फुकट मिळते। बंड्या म्हणाला,
साप चुक। अगर 10 रुपयाचे चिप्स च्या पॉकेट मध्ये फक्त 3 रुपयाचे चिप्स असतात व उरलेले 7 रुपये आपल्याला हवेसाठी द्यायचे।